नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमधील कांद्याची आवक आणि बाजारभाव कसे राहिले याविषयीची संपूर्ण माहिती घेऊया। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती। सर्वप्रथम औरंगाबाद बाजार समितीमध्ये 28 एप्रिल 2021 रोजी 682 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली। तिथे किमान दर 200 रुपये प्रति क्विंटल, कमाल दर 800 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा 500 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर कोल्हापूर बाजार समितीमध्ये 6097 एवढी क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून किमान दर 500 रुपये प्रति क्विंटल, कमाल दर 1500 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा 1000 रुपये प्रति क्विंटल राहिला। सातारा बाजार समितीमध्ये 69 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून तेथे किमान दर 800 रुपये प्रति क्विंटल, कमाल दर 1200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा 1000 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर सोलापूर बाजार समितीमध्ये लाल प्रतीच्या 14348 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली। तेथे किमान दर 100 रुपये, कमाल दर 1360 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 550 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर सांगली बाजार समितीमध्ये 1217 क्विंटल एवढी लोकल प्रतीच्या कांद्याची आवक झाली। तिथे किमान दर 500 रुपये प्रति क्विंटल, कमाल दर 1300 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा 900 रुपये प्रति क्विंटल राहिला। पुणे बाजार समितीमध्ये लोकल प्रतीच्या 6611 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली। तेथे किमान दर 500 रुपये प्रति क्विंटल, कमाल दर 1200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा 850 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर पुण्यामधील खडकी बाजार समितीमध्ये लोकल प्रतीच्या 26 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली। तेथे किमान दर 1000 रुपये, कमाल दर 1200 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 1100 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर पुण्यामधील पिंपरी बाजार समितीमध्ये लोकल प्रतीच्या 8 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली। तेथे किमान दर 1100 रुपये, कमाल दर 1100 रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा 1100 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर पुण्यामधील मोशी बाजार समितीमध्ये लोकल प्रतीच्या 161 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली। तेथे किमान दर 300 रुपये, कमाल दर 800 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 550 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर वाई बाजार समितीमध्ये लोकल प्रतीच्या 20 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली। तेथे किमान दर 700 रुपये प्रति क्विंटल, कमाल दर 1400 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा 1100 रुपये प्रति क्विंटल राहिला। अशाप्रमाणे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक आणि बाजारभाव राहिले। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।